श्रीमंत मानाचा कसबा गणपती उत्सव मंडळातर्फे श्रींच्या मूर्तीचे जल्लोषामध्ये मिरवणूक काढण्यात आली. सोलापूर शहरातील श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठापना मिरवणूक बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघाली. पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा इथं सकाळी 10 वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते श्रींची महापूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी कसबा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास मेंगाणे, ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, मंडळाचे विश्वस्त ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, राजशेखर हिरीहब्बू, मल्लीनाथ कोणे, केदार मेंगाणे, शिवानंद सोन्ना, गणेश भोगडे, संजय दर्गोपाटील, शिवानंद भोगडे, रामचंद्र जोशी, बाळासाहेब भोगडे, नागनाथ चितकोटी, नागनाथ मेंगाणे, गुरुशांत मोकाशी, जगदीश हिरेहब्बू, गिरिराज भोगडे, सिद्धेश्वर मुनाळे, बाळासाहेब मुस्तारे, माजी आमदार नरसिंग मेंगजी व स्वराज देशमुख आदींची उपस्थिती होती. दरम्यान मनभक्तीचे भाव, मुखी श्रींचे नाम, सनईचा उघडा, पंचनगी झेंडा, बैल व घोड्यांची जोडी, युवकांचा सुंदर लेझिम खेळ, लोकमान्य टिळकांचा फलक, हलग्या आणि पालखी अशा डामडौलात श्री कसबा गणपतीची शाही मिरवणूक काढण्यात आली. तसंच भव्य दिव्य स्वरूपात युवक सहभागी असलेलं लेझिम पथक हा मिरवणुकीचं आकर्षण ठरला. ही मिरवणूक मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, लोखंड गल्ली, मंगळवार पेठ, चाटी गल्ली, बाळीवेस चौक मार्गे कसबा इथं उत्सव समितीच्या वतीनं श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी उत्सव समिती पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्यापासून आमच्याकडे 11 दिवस विविध कार्यक्रम आहेत. उद्या सकाळी 9 वाजता जवळपास 500 महिलांचं सामूहिक अथर्व शिरीष पठण आहे. त्यानंतर 12:30 वाजता कसबा शिक्षक रत्न पुरस्कार आम्ही देणार आहोत. गेले 5 वर्ष झाला आम्ही उपक्रम चालू केला आहे. ह्यावर्षी 5 शिक्षक आणि 1 जीवनगौरव पुरस्कार असं 6 जणांना पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा पुढे भविष्य आरोग्य शिबिर आता चालूच राहणार आहेत 11 दिवस. अशाप्रमाणे सर्व भाविकांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा. महामारीनंतर बाप्पाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात निघालेली आहे आणि आमच्या कसबा गणपती परि